गुरुप्रसाद मारुती माथे मांडवा यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. मंडळ आभारी आहे. आहे तो चला मित्रांनो, मैदान क्रमांक 4 वर चला. श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली, मैदान क्रमांक 4 चा दावा घ्यायचा आहे. तर मैदान क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजारकडे, एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजारकडे, आपण तयार राहा. तर मैदान क्रमांक 4 साठी श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली आपण मैदानावर हजर व्हा. 4 चा सामना संपलेला आहे, त्या ठिकाणी हजर व्हायचा आहे. अर्थात श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली आपण हजर व्हायचं आहे. तर मैदान क्रमांक 1 वर जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजार कणे आपण तयारीत राहा. तर मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू होतोय. नूतन हनुमान भवन हा मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू होतोय. मैदान क्रमांक 2 वर या ठिकाणी आपण पंच म्हणून पाहतोय. अर्थात मदन पाटील, सजित पाटील आणि संदेश वर्तक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेनं सुरू असणारी ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि ह्या स्पर्धेसाठी नेमणूक झालेले अर्थातच मदनजी पाटील, सचिनजी पाटील आणि संदेश वर्तक हे मैदान क्रमांक 2 वर आपण सेवा देताना पाहतोय. कारण खूप महत्वाची भूमिका अर्थात या पंचांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं या ठिकाणी निरीक्षण करून निर्णय द्यावा लागत असतो, जो निर्णय मान्य करावाच लागतो. कारण पंचांना दिलेला निर्णय हा अंतिम असतो, हे आपण नेहमीच गुणपत्रिका अर्थात निमंत्रण पत्रिकेमध्ये पाहत असतो. एक महत्वाची सूचना, आज कित्येक वर्ष कबड्डी खेळली जाते परंतु एक नियम मात्र जाणीवपूर्वक आणि सातत्याने टाकला जातो, पंचांचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे पंच किती महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की जो मधला मार्ग आहे तिथं खाली बसायचा, तो पॅसेज मोकळा करायचा आहे. स्वयंसेवक मधला पट्टा मोकळा करायचा आहे. मेडिकल फर्स्ट एड किट ग्राउंड क्रमांक 2 वरती फर्स्ट एड किट चला. मैदान क्रमांक 4 हजर व्हायचे. श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली मैदान क्रमांक 4 चला. तर 1 साठी जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजार कडे चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे. इकडे मात्र मितेश अर्थात रघु मैदान क्रमांक 2 वर एक चांगला खेळ अर्थातच आपण नेहमीच पाहतोय आणि आता मात्र खेळला जातोय तो नागाव या संघाबरोबर सामना मात्र इथे संपतोय. चला मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजार कणे दोनही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 साठी एक साठी हजर व्हायचं आहे. जय हनुमान सरी वर्सेस रणजुंजार कणे आणि मैदान क्रमांक 4 साठी श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली. चला 4 साठी खूप वेळा या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतोय.
श्री विठ्ठल कोपरपाडा रासलपाली चार चा ताबा घ्या, त्वरित ताबा घ्या। आपण आता हे सांगून चालणार नाहीये, आताच खेळलोय, कारण आता आपण जस जसं वरच्या फेरीमध्ये जातोय तसं सामने आपल्याला लवकर लवकर खेळावं लागणार आहे आणि मैदान चार आहे म्हणून आपल्याला लवकर खेळावं लागणार आहे। लक्षात घ्या, आपण कबड्डी खेळाडू आहात, विना तक्रार विना अडी या ठिकाणी आपल्याला मैदानावर हजर व्हायचं आहे। चालू सामना होता रणसंग्राम नागाव वर्सेस मसोबा पेजारी, या सामन्यामध्ये मसोबा पेजारी या संघ 4 गुणांनी विजय झाला। विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा देखील आभार। चला कुणाल घरात स्टेज कडे यायचं आहे, कुणाल किरण घरात। चला एक साठी चला जय हनुमान जरी रणझुंजार कडे आपण एक हजर व्हायचंय आणि 4 साठी चला श्री विठ्ठल कोपरपाडा वसत रासल पाणी। चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वर जय हनुमान सरी वसेस रणसुंदर, मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव वसेस मसोबा युवा शाहपूर आपण तयार राहायचं आहे। तर मैदान क्रमांक 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावीर स्पोर्ट्स रोहा वसेस गणेश दिवला, मैदान क्रमांक 3 साठी तयार राहा। मैदान क्रमांक 3 साठी 1 साठी त्वरित हजर व्हायचं आहे जय हनुमान सरी रणसुंदर कडे। एकही संघ नाही का हजर, चार साठी श्री विठ्ठल कोपरपाडा रासलपाली, दोनही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो। श्री विठ्ठल कोपरपाडा रासलपाली त्वरित चला, लगेच चला, ताबडतोब चला। मरी देवी धेराटो मंडावर वर्सेस रणझुंजार कडे मैदान क्रमांक 1 साठी चला, 4 साठी चला श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली, 4 साठी चला श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली। चला मित्रांनो, लवकर सुद्धा ताबडतोब चला। 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव वसेस मसोबा युवक शहापूर आपल्याला खेळायचं आहे आणि 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावीर स्पोर्ट्स रोहा वसेस गणेश दिवला। आणि तयारीत राहायचं आहे धावीर वेलकडे सिद्धिविनायक शहापूर चला 4 वर श्री विठ्ठल कोपरपाडा रासलपाली, रासलपाली हा संघ येतोय का, धन्यवाद। श्री विठ्ठल कोपरपाडा आपण चला, श्री विठ्ठल कोपरपाडा मैदान क्रमांक 4 साठी चला। सचिन पाटील नितिलेश पाडेकर आपणास विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। नितिलेश पाडेकर आपणास विनंती असेल, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। चला मैदान क्रमांक 4 वर संघ हजर होतो रासलपाली, श्री विठ्ठल कोपरपाडा आपण देखील चला, श्री विठ्ठल कोपरपाडा मैदान क्रमांक 4 चा ताबा घ्या। इकडे मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान सरी हा संघ हजर होतोय,
रणजुंजार कणे आपण चला रणजुंजार कणे मैदान क्रमांक एक तरी हा संघ हजर झालेला आहे आपण चला धन्यवाद सरी संघ या ठिकाणी या क्रीडामंडळाच्या सर्व सदस्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय एक चांगलं काम अर्थातच या क्रीडामंडळाच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि म्हणून कोणतंही गाळबोट न लागता ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्याकडे वळते आता सांगतेकडे वळते पूर्णत्वाकडे वळते याचं सर्व श्रेय अर्थात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जातं सर्व मंडळाच्या सदस्यांना जातं एक साठी तिकडे खिडकी आणि बांधण अर्थात अरिवा चला संघ मैदान क्रमांक एक साठी आम्ही वाट पाहतोय मैदान क्रमांक एक साठी रणजुंजार कणे सर लावा ना डायविंग दोन मिनिटात मार तर वाद करून टाका लगेच वाद करा एखादा संघ या ठिकाणी बाद होईल तेव्हा संघांच्या खेळाडूंना कळेल ती अंमलबजावणी होते आपण उशीर करतोय कारण अनेक ठिकाणी अनेक मोठ आपण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळतो मित्रांनो आपल्याला सुरुवातीला प्रत्येक मंडळ प्रत्येक संघाला बऱ्याच वेळेला ऍडजस्टमेंट करत असत परंतु आपल्या सुरुवातीला ऍडजस्ट केलं तर नंतर सुद्धा आपण सूट मागताय याला का कबड्डी म्हणायची का धन्यवाद चला रणजुंजार कणे हा संघ देखील हजर होतोय पंच चला सर पंच द्या इकडे मैदान क्रमांक एक साठी पंच द्या धन्यवाद सतीश भगत रणजित तुंतुणे आणि निकेश मगर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत सामना सुरू होत आहे मैदान क्रमांक एक साठी जय हनुमान चरीवासी रणझुंजार कणे या ठिकाणी अनिल राऊत आपण विनंती असेल आपण कुठे राजकोटा असताना बंद व्हायचं अनिल राऊत सर प्लीज व्यासपीठाकडे या अनिल राऊत सर आपण व्यासपीठाकडे चला द्या रजी सर द्या ना सुरू करा ना टॉस मिळतं करा किती कोण सुंदर चढाई अर्थात बाळू बाबू यांच्या खेळातून असेच बहारदार सामने मित्रांनो आपण अंतिम टप्प्यामध्ये पाहणार आहोत अर्थात जसजशी स्पर्धा सांगलीकडे वळेल जसजशी ही स्पर्धा शेवटाकडे वळेल तसतशी या स्पर्धेतील रंगत मात्र वाढत जाईल पाहूया उरला सोडला एक मात्र राहिला आता गुण मात्र मिळवायचाच आहे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे परंतु नूतन हनुमान धवन अर्थात एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय 1+2 अर्थात 3 गुण 3 पॉइंट मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मिळवत नूतन हनुमान धवन या संघाने मात्र एक भीमकाय पराक्रम अर्थात 3 गुण एका चढाईमध्ये मिळवले रिकामा केला सुदीप बिर्जे हे बाळू ठाकूर आपल्या खेळावर खुश होऊन त्यांनी आपल्यासाठी रोख 200 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे सामना संपल्यानंतर बाळू ठाकूर आपण ते बक्षीस घेऊन जायचं आहे सुदीप बिर्जे यांचकडून 200 रुपयांचं बक्षीस बाळू आपल्यासाठी एक साठी जय हनुमान चरी वर्सेस रणजुंजार कणे सामना सुरू झालाय 2 साठी दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस म्हसोबा युवक शापूर आपण तयार राहायचं आहे 3 साठी भावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस गणेश दिवला आपण तयार तर 4 साठी सामना खेळला जातो श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस रासलपाली पाहूया एक कटीतटीचा सामना देखील आपण मैदान क्रमांक 2 पाहतो आणि आता मात्र वाळू येतोय का
आणि चढाई बहादर सुटला निसटला पळाला परंतु मध्य रेषेवर येऊन मात्र बाहेर पडला. आला आला करताना हृदयाचे ढोके वाढवायला खेळ होता चढाई होती इथं चिंतक मात्र खुश होते. आला 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 आणि शेवटी बाहेर पडला. क्या बात है याला म्हणतात एक मनोरंजक खेळ याला म्हणतात एक आक्रमक खेळ आणि असेच खेळ असाच खेळ आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पंचांची भूमिका पाहतो अशा वेळेला खऱ्या अर्थानं पंचांचा देखील कस लागत असतो कारण दोनही संघ अशा वेळेला अनेक वेळेला आक्रमक झालेले आपण पाहतो आणि अशा वेळेला पंचांना दिलेला निर्णय याच्यावर कदाचित कुठेतरी ऑब्जेक्शन घेतलं जातं आणि हे खरं पंचांचं क्रॉस पणाला लागणारा निर्णय असतात. मध्यंतरापर्यंत धेरण हा संघ चार गुणांनी आघाडीवर आहे याची दोन्ही संघाचा नोंद घ्या. नूतन हनुमान ढवर आणि धेरण या सामन्यामध्ये धेरण हा संघ चार गुणांनी आघाडीवर आहे दोनही संघांनी याची नोंद घ्या. मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना असेल दर्यावर्ती बंदर मागाव वर्सेस म्हसोबा युवक शहापूर. तर मैदान क्रमांक तीन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस गणेश दिवला आपण तयार करा मैदान क्रमांक तीन साठी. तर मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल मसोबा पेझारी वर्सेस बजरंग रोहा. जय हनुमान. सॉरी अर्थात काल झालेल्या विजयाचा येथील कबड्डी स्पर्धेमध्ये हा द्वितीय क्रमांकाचा मात्र ठरला होता. जे प्रेक्षक खुर्चीवर उभे आहेत त्यांनी खुर्चीवर खाली उतरायचं. मित्रांनो मायला पाच मिनिटं नाही उतरा आणि आणि एक आहे प्लीज जरा एक मात्र शिल्लक आहे परंतु बाद होतोय अर्थात लोणाचा बोजा धवर या संघावर येऊन पडला आहे. मध्यंतरापर्यंत चार गुणांची आघाडी हेरण या संघाकडे होती आता मात्र ती आघाडी निश्चितपणे वाढली आहे. शोक आणि गेट बांधून घ्या ते कारण नक्कीच एक दोन मात्र अर्थातच या संघावर पडला आहे. तिकडे सुद्धा एक जोरदार संघर्ष आपण पाहतोय अर्थात मैदान क्रमांक तीन वर शिवाई बांधन आणि खिडकी चला तयार करा मैदान क्रमांक एक साठी मसोबा पेझारी वर्सेस बजरंग रोहा आणि मैदान क्रमांक चार साठी भावीर बेलकडे वर्सेस सिद्धिविनायक शहापूर. आता मात्र सरी संघाकडून अर्थातच जय हनुमान सरी आणि रणझुंजार कणे असा हा सामना थोडी कालासाठी थांबतोय. या ठिकाणी एक सुंदर आयोजनाखाली आणि नियोजनाखाली खऱ्या अर्थानं बजरंग बेडी या ठिकाणी काही वर्षांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये समज तसे आहेत
बोनस मात्र हेरण संघाला दिला जातो पुन्हा एकदा वाळू अर्थात वाळू एक चांगल्या चढाया मात्र इथे करतोय चढाई मध्ये लढाई करतोय एक एक गुण आपल्या संघाचा गुणफलक मात्र वाढवता येऊ शकतो गुणांची आघाडी असेल किती गुणांची पिछाडी असेल परंतु असा खेळ करून निश्चित आपल्या संघावर आपण वर्चस्व निर्माण करू शकतो प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व निर्माण करू शकतो असा खेळ मात्र या ठिकाणी जर झाला तर नक्की जितजिंतक देखील खुश असतात आपले ग्रामस्थ देखील खुश असतात आणि असा खेळ होणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा वाढू सातत्यानं चढाई करतो अर्थात धवल आणि धेरण असा सामना मात्र एक जोरदार संघर्षाचा खेळ होता आणि आता मात्र वाळू बाद होतो कारण खेळ कबड्डीचा आहे कधी यश तर कधी अपयश हे मात्र स्वीकारावंच लागतं दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय मित्रांनो सुखाची हिरवळ गेलत असते म्हणून कधी कोण मिळणार कधी कोण जाणार हे मात्र सातत्यानं सुरू होतं वाळूला पुन्हा एकदा जीवनदान दिलंय मित्रांनो ह्यालाच कबड्डी म्हटलं जातं ज्यामध्ये आपला हिरा जरी बाद झाला